चिक्कीचे खाण्याचे फार नखरे बुवा. तिला मुळ्याचा पराठा आवडत नाही. त्या पराठ्याला उग्र वास येतो असं तिला वाटत असतं. चिक्कीला अंतराळवीर व्हायचं आहे खरं, पण अंतराळात पिझ्झा, पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला मिळेल का नाही असा प्रश्न तिला सतावत असतो. अंतराळवीर अंतराळात असताना कुठले पदार्थ खातात आणि ते कसे खातात? चिक्की आणि नीनू चर्चा करतायत, त्यांच्यासोबत जेवायला या बरं का. गोष्टीचं नाव आहे अंतराळ यानामधली पाणीपुरी. ओरिजिनल स्टोरी पाणीपुरी इनसाइड अ स्पेसशिप बाय विद्या प्रधान. चित्र काढली आहेत अर्पिता भट्टाचार्जी. मराठीमध्ये अनुवाद केला आहे जुई कुलकर्णी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स. गोष्ट सांगितली आहे असावरी दोशी. अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.booksthatspeak.com. चला अंतराळयानातली पाणीपुरी खाऊया. चला जेवायची वेळ झाली आहे. बाबांनी हाक मारली. चिक्की आणि नीनू बाहेर खेळत होते, ते धावत आत आले. बाबा आधीच जेवणाच्या टेबलाजवळ बसले होते. नीनूने विचारलं, आज काय आहे जेवायला? आई म्हणाली, मुळ्याचे पराठे आणि रायतं. चिक्की नाक उडवत म्हणाली, याक. बाबा रागावून म्हणाले, चिक्की अन्नाबद्दल असं कधी म्हणायचं नाही. चिक्की म्हणाली, या पराठ्यांना ना उग्र वास येतो. नीनू पराठ्याचा घास तोंडात कोंबत म्हणाला, चिक्की चिक्की उगाच आगाऊपणा करू नको. नीनू सगळं काही आवडीने खायचा, पण त्याची बहीण जरा नखरे करणारी होती. आईने विचारलं, हे बघ चिक्की, तुला अंतराळवीर व्हायचं आहे की नाही? चिक्की म्हणाली, हो व्हायचं आहे. या भावंडांची आई शास्त्रज्ञ होती, तर बाबा लढाऊ विमानाचे पायलट होते. चिक्कीला पुढे विज्ञानाचा अभ्यास करायचा होता. एक दिवस तिला आकाशात बाबांपेक्षाही उंच उडायचं होतं. जे लोक अंतराळात प्रवास करतात त्यांना अंतराळवीर म्हटलं जातं. चिक्कीला तसं कुणीतरी व्हायचं होतं. आई म्हणाली, हे बघ, मला एक ना मस्त कल्पना सुचली आहे. तू आज जर मुळ्याचे पराठे खाल्लेस ना, तर उद्या मी तुझ्यासाठी अंतराळवीरांचं जेवण तयार करीन. चिक्की म्हणाली, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि खुश होऊन तिने तिच्या समोरचा पराठा पटापट खाल्ला. चिक्की आणि नीनू दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी परत आले. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. आईने आज जेवायला काय केलं असेल ते बघायला ते दोघंही उत्सुक होते. नीनू म्हणाला, मला वाटतं की अंतराळवीर केक आणि आईस्क्रीम खात असणार. चिक्की उड्या मारत म्हणाली, आणि अंतराळवीर पिझ्झा आणि पाणीपुरी पण खात असतील. त्यांच्या ताटात मात्र यापैकी काहीच न येता त्या दोघांना ताटात फक्त टूथपेस्ट सारख्या ट्यूब दिसल्या. नीनू वैतागून ओरडला, टूथपेस्ट हे खातात अंतराळवीर? आई हसून म्हणाली, ती टूथपेस्ट नाही आहे, मी वरण आणि भात कुस्करून ट्यूबमध्ये भरलाय. आता ही ट्यूब तुम्ही तोंडात पिळून आतलं अन्न खाऊ शकता. चिक्कीने विचारलं, याऐवजी आपण ताटातच वरण भात वाढून घेऊन खाऊया का? बाबांच्या ताटात वरण भात वाढलेला होता. तो वरण भात तिला अचानकच फार स्वादिष्ट दिसायला लागला. बाबा त्यांच्या ताटाकडे बोट दाखवून म्हणाले, हा वरण भात इथे पृथ्वीवर आहोत म्हणून ताटात राहिलाय, पण अंतराळात हाच वरण भात हवेत उडेल की? चिक्कीने आणि नीनूने हवेत तरंगणाऱ्या भाताची कल्पना केली. ओम ओम नीनू म्हणाला, आणि हवेत उडणाऱ्या भाताची आपण जणू शीत पकडून खात आहोत अशी नक्कल करायला लागला. बाबा म्हणाले, इथे तुम्हाला गंमत वाटते आहे, पण अंतराळात हे ताटात वाढलेलं अन्न खायला फार वेळ लागेल. शिवाय उरलेले अन्नकण चुकून स्पेसशिपच्या इंजिनमध्ये गेले तर त्यामुळे खूप प्रश्न निर्माण होऊ शकतील. चिक्कीने विचारलं, पण अंतराळात अन्न हवेत का तरंगेल? इथे पृथ्वीवर तर तसं तरंगत नाहीये. बाबा म्हणाले, इथे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण नावाची शक्ती असते, म्हणजेच ग्रॅव्हिटी. त्यामुळे फक्त अन्नच नाही तर कोणतीच वस्तू इथे हवेत तरंगत नाही. यामुळेच इथे आपण हवेत वर चेंडू फेकला तरी तो परत खाली आपल्याकडे येतो. आई म्हणाली,
पृथ्वीपासून खूप खूप दूर अंतरावर गुरुत्वाकर्षण नाहीये, त्यामुळे अंतराळवीरांना आणि अंतराळातल्या इतर वस्तूंना जवळपास काहीच वजन नसतं, म्हणूनच त्या वस्तू तरंगतात. बाबा म्हणाले, तिथे अंतराळात अन्न खाणं हे सोपं जायला हवं आणि त्यासाठी ते अन्न जेवताना तरंगलेलं चालणार नाही. चिक्कीने या सगळ्याचा थोडा वेळ विचार केला. जर हे गुरुत्वाकर्षण प्रत्येक वस्तू जमिनीकडे खेचत असेल तर अन्न तोंडाकडून पोटाकडे न्यायला आपल्याला त्या बळाची गरज पडत असेलच की. शेवटी आपलं तोंड पोटाच्या पेक्षा उंच आहे, तर मग अंतराळवीर खातात कसं? अन्न गिळायचा प्रयत्न करतात तेव्हा अन्न तरंगत त्यांच्या तोंडात परत येत नाही का? बाबा म्हणाले, हा चांगला प्रश्न आहे. जेव्हा माणसं पहिल्यांदा अंतराळात जायला लागली तेव्हा शास्त्रज्ञांनी या प्रश्नावर विचार केला होता. जॉन ग्लेन या नावाच्या अंतराळवीरावर त्यांनी पहिल्यांदा प्रयोग केला होता. शास्त्रज्ञांनी त्याला पहिल्यांदा थोडं पाणी प्यायला लावलं होतं. निनूने विचारलं, मग जमलं का त्याला पाणी प्यायला? निनूने विचार केला की त्याला पाणीही पिता आलं नसेल तर कसं झालं असेल? बाबा म्हणाले, हो, असं लक्षात आलंय की आपण गुरुत्वाकर्षणामुळे नाही अन्न गिळत, आपल्या तोंडाला आणि पोटाला जोडणाऱ्या अन्न नलिकेतल्या स्नायूंमुळे आपण गिळू शकतो. खाली डोकं वर पाय अशा स्थितीतही आपण गिळू शकतो, मात्र अन्न नलिकेतल्या स्नायूंना जास्त काम करावं लागतं. चिक्कीने आणि निनूने एकमेकांकडे पाहिलं. आता हा प्रयोग त्यांना करायचा होता. मुलं आता काय करणार त्याचा अंदाज आल्याने बाबा म्हणाले, हां हां, सांभाळून, जेव्हा तुम्ही खाली डोकं आणि वर पाय करता तेव्हा तुम्ही कमी प्रमाणात खायला प्यायला पाहिजे. गुरुत्वाकर्षण हे फार ताकदवान बल आहे. चिक्कीने तिच्या ताटलीतल्या ट्यूबकडे पाहिलं. ती निराश होऊन म्हणाली, अंतराळवीर खातात ते हे अन्न आहे तर? आई हसून म्हणाली, जेव्हा अंतराळवीर अंतराळात जायला लागले तेव्हा ते ट्यूबमधून मांसाची आणि फळांची पेस्ट खायचे. तिला चव लागतच नव्हती. त्या अंतराळवीरांनी पण अगदी तुझ्याच सारखी तक्रार केलेली होती. मग शास्त्रज्ञांनी नेहमीच्या अन्नासारखे अधिकाधिक दिसतील आणि चवीला नेहमीसारखे लागतील असे पर्याय शोधून काढले. आता अंतराळवीर डबाबंद अन्न, सुकामेवा, ग्रॅनोला बार असे अनेक पदार्थ खाऊ शकतात जे एकाच घासात खाता येतात आणि ज्याचे अन्न कण इकडे तिकडे उडत नाहीत. अंतराळ यानांमध्ये आता लहानसं स्वयंपाकघर असतं, तिथे अव्हन असतो ज्यात अन्न गरम करता येतं. भारतीय अंतराळवीर माशाची करी, पनीरची करी असेही चविष्ट पदार्थ घेऊन जातात. निनूने लगेच विचारलं, पिझ्झा, आईस्क्रीम आणि सोडा हे नेता येतं का अंतराळ यानात? बाबा म्हणाले, पिझ्झा पाठवायचा प्रयत्न शास्त्रज्ञ बराच काळ करत आहेत, पण अंतराळ यानात पिठाचा गोळा करणं आणि भाजणं अवघड आहे. अंतराळवीरांच्या एका गटाने मात्र ब्रेड, सॉस आणि टॉपिंग्स वापरून पिझ्झा केला होता. अंतराळ यानामधल्या फ्रीझरमध्ये आईस्क्रीमसाठी जागाच नसते. आई म्हणाली, आणि सोड्यातले बुडबुडे अंतराळात विचित्र वागतात कारण तिथे गुरुत्वाकर्षण नाही. बाबा म्हणाले, पण अंतराळवीर आता वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाऊ शकतात. ते तिथे सफरचंद आणि केळ्यासारखी फळं खाऊ शकतात. शिवाय शास्त्रज्ञ अंतराळात भाज्यांची लागवड करण्याचाही प्रयत्न करत आहेत. आई डोळे मोठे करत खट्याळपणे म्हणाली, आणि आता तुम्ही हे कोबीचे पराठे खाऊन बघाच. चिक्की लगेच म्हणाली, अगं आई, नाही ना ग, मी अंतराळवीर होईन तेव्हा मी अंतराळ्यांना पाणीपुरी घेऊन जाईन. मुलांनो, गोष्ट तर इथेच संपली, पण तुम्हाला काही काही गोष्टी माहीत आहेत का? 1961 साली कॉस्मॉनॉट युरी गागारींचं अंतराळातलं पहिलं जेवण बीफ आणि कलेजी पेस्ट असं होतं. नंतर त्याने चॉकलेट सॉस खाल्ला. रशियातल्या अंतराळवीरांना कॉस्मॉनॉट्स म्हणतात. भारतीय अंतराळवीरांना व्योम नॉट्स म्हणतात. अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या अंतराळ स्थानकावर राहतात. अंतराळ स्थानक साधारण 3 घरांच्या आकाराएवढं असतं. त्यामध्ये एक स्वयंपाकघर, स्नानगृह म्हणजेच बाथरूम, एक अभ्यासिका आणि झोपण्याची खोली असते. अंतराळात मीठ आणि मिरपूड हे दोन्हीही पातळ स्वरूपात वापरतात. अंतराळवीर वेलक्रो वापरून अन्न ठेवायची भांडी ट्रेजना चिकटवतात. ते त्यांचे ट्रे मांडीवर बांधून ठेवतात त्यामुळे ते बसून खाऊ शकतात.
विशिष्ट प्रकारचं तोंड असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्याच पाकिटातून अंतराळवीर चहा कॉफी ज्यूस पितात. अंतराळात कुठलंही पेय जर कपातून पिण्याचा प्रयत्न केला तर त्या पेयाचा एक बॉल तयार होईल आणि तो केबिनमध्ये तरंगत राहील. अंतराळात असणाऱ्या माणसांच्या तोंडाला फारशी लाळ सुटत नाही, त्यामुळे कुठलाही पदार्थ बेचवच लागतो. म्हणूनच अंतराळवीरांना चमचमीत मसालेदार पदार्थ आवडतात. अन्नाच्या पाकिटांवर लेबलं असल्यामुळे कशात काय आहे याबद्दल गोंधळ होत नाही. अंतराळवीर आपल्या आवडीनुसार काय खायचं आहे ते निवडतात. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.com. भेटूया. हॅलो वाऊई.